नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक कप तांदळाच्या पिठापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलं हे पीठ मी आधी चाळून घेतलं होतं यानंतर यामध्ये पाव कप दही घालायचं आहे थोडंसं आंबट दही ते वापरलं आहे यानंतर यामध्ये पाणी घालून याचं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला एक कप पाणी घेतलं त्यातलं थोडंसं पाणी घातलं आहे थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवायचं आहे तर इथे मी एक कप पाणी घातलं यामध्ये आणखी पाणी लागेल तर आणखी एक कप मी इथे पाणी घेतलं आहे सगळ्या गुठळ्या याच्यातल्या अशा काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता हे असं घट्ट असं बॅटर तयार झालं आहे तर एक कप तांदळाच्या पिठासाठी मला दीड कप पाणी लागलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे असं हे आपलं बॅटर तयार आहे तर हे बॅटर आपण आता झाकून ठेवूया दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण भाज्या परतून घेऊया तर गॅसवरती मी ते पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर साधारण अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं आहे आता यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मिरच्या आणि कढीपत्ता तेलावरती त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे यानंतर इथे किसलेलं आलं घातलं आहे आलंसुद्धा तेलावरती परतून घेऊया यानंतर भाज्या घालायच्या त्यामध्ये तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली थोडासा टोमॅटो घातला आहे तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही ते वापरू शकता आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता या सगळ्या भाज्या तेलावरती परतून घ्यायच्यात भाज्या सॉफ्ट होईपर्यंत तीन ते चार मिनटं परतून घेऊया पहा तीन चार मिनटं या भाज्या मी परतून घेतल्यात तर आता गॅस बंद करूया आणि आता या भाज्या आपण जे पीठ आपलं दहा मिनटासाठी ठेवलं होतं त्यामध्ये ॲड करायच्या आहेत यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता या भाज्या पिठामध्ये सगळ्या मिक्स करून घेऊया तर हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आपलं बॅटर तयार आहे तर आपला नाश्ता बनवायच्या आधी आपण त्यासाठी एक चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी इथे मी एक छोटी कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचा तेल घातलं यानंतर असा उभा काप केलेला कांदा घातला आहे यानंतर टोमॅटो घालायचं आहे यानंतर दोन बेडगी मिरच्या घातल्यात यामुळे रंगसुद्धा येईल आणि आपली चटणी तिखटसुद्धा होईल तर या आपल्या नाश्त्याबरोबर ही चटणी खूपच छान लागते यानंतर यामध्ये मी तीन ते चार कडीपत्त्याची पानं घातली आणि आता कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे गॅस मी बंद केला तर आता याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी टोमॅटो आणि कांद्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण चटणीला फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडले आता यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेत आणि लगेचच आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आहे मिक्स करून गॅस बंद करायचं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही आपली चटणी तयार आहे तर आता आपण आपला नाश्ता बनवायला सुरुवात करूया तरी ते तवा गरम करून घेतला यावरती एक चमचा तेल घातलं यामध्ये असं दोन चमचे बॅटर घालायचं आहे आणि हे आपल्याला थोडंसं जाडसरच बनवायचं आहे जास्त याला असं पसरवायचं नाही आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि हे दोन ते तीन मिनटं एका बाजूने छान भाजून घ्यायचं आहे पहा आता एका बाजूने भाजून झाल्यानंतर याला आता आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला भाजून घेऊया तर आता याला मी दोन ते तीन मिनटं दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घेतलं आहे आणि पहा दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून झालं आहे तर आता आपण याला काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हे कुरकुरीत झालं आहे आणि भाज्यांमुळे हे अगदी खूपच छान आहे तर हा मस्त असा भरपूर भाज्या घातलेला नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनसाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता तांदळाचं पीठ तर आपल्या घरी उपलब्ध असतं तर यामध्ये आवडीच्या भाज्या घालून तुम्ही अगदी झटपट हे तयार करू शकता अगदी मस्त क्रिस्पी असं हे तयार होतं आता हे आपण जी चटणी बनवली त्याच्याबरोबर सव करूया या चटणीबरोबर याची चव तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तर आजची माझी ही नवीन नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद